नमस्कार मी अमित रमेश पोखरे आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत महाराष्ट्रामध्ये शहर असो किंवा ग्रामीण असो कोणकोणते बिझनेस सुरू करता येतील कोणत्या बिझनेसला आपल्या लोकल भागामध्ये स्कोप आहे याविषयी आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या व्हिडिओजमधून माहिती देत असतो तुम्ही जर यापूर्वी आपला युट्यूब चॅनल बघितला नसेल तर खरोखर बघा कारण खूप साऱ्या वेगवेगळ्या बिझनेसमध्ये एक वेगळा अँगल असतो कोणताही बिझनेस सुरू करणं म्हणजे फक्त प्लांट घेणं मशिनरी घेणं आणि सेटअप घेणं नाही तर बिझनेस करताना वेगवेगळ्या अँगल्स महत्वाचं बिझनेस स्ट्रॅटेजी खूप महत्वाची असतात आणि याविषयी आपलं चॅनल आपली चावडी गेल्या बारा वर्षापासून या सेक्टरमध्ये काम करते आज मी खास चर्चा करतोय का शहरी इस बिजनेस नो फ्लाय फ्लाई ब्रिक्स माझा ऑलरेडी हिंदी मध्ये याचा एक व्हिडिओ आला होता आणि बऱ्याच लोकांना लोकांची इच्छा होती की सर मराठीमध्ये आम्हाला या उद्योगाविषयी माहिती पाहिजे तर आज ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पाहिजे कारण युज्युअली तुम्ही फ्लाई ऐश ब्रिकचे जेवढे काही सोकाळ हिंदी व्हिडिओ बघताल त्यात सगळ्या गोष्टी गौर से देखो इस बिजनेस को यही बिजनेस कमा के दे सकता आपको लाखो करोड़ रुपये असला पंचतपना नाहीये सो so, जर तुम्हाला नुसतं मोटिवेटेड व्हायचं असेल तर कृपया करून चावडीचा व्हिडिओ बघत जाऊ नका जर जा प्रॅक्टिकल अनालिसिस करायचं असेल शेवटच्या मिनिटापर्यंत ऍटलीस्ट व्हिडिओमध्ये तरी टिकून राहायची ताकद असेल बिझनेसमध्ये टिकताल की नाही देऊ जाणे पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याची ताकद असेल तरच हा बिझनेस करा कारण मी तुम्हाला भरपूर साऱ्या गमती जमती सांगणार आहे कारण आपल्याकडे आपल्या भागात महाराष्ट्रात पुणे असो मुंबई असो नाशिक असो नगर असो कोल्हापूर असो यवतमाळ असो नागपूर असो इथे हा बिझनेस होऊ शकतो का याचा एक्सक्लुझिव्ह यामध्ये माहिती राहणार सो विषय कसा वाटला सगळ्यात पहिले तुम्हाला स्पेशली तुमचा एरिया कमेंट करून सांगा की तुम्ही कुठून आहात बॉस तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय बराच वेळा कळतच नाही ना आणि ज्यांनी नुसतं व्हिडिओ बघायला सुरुवात केली पण चॅनल अजून सबस्क्राईब नाही केलं जरा कष्ट घ्या ना जरा चॅनल सबस्क्राईब करण्याचे व्हिडिओ लाईक शेवटी करा जर कन्सेप्ट आवडला पण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण बाकी सगळे व्हिडिओ दिसतात पण नेमकं महत्वाच्या जिथून रोजीरोटी आणि खरोखर चांगली माहिती मिळणार चॅनलचं मी सबस्क्राईब नाही केलं राव काय राव तुम्ही रावशे चलो हरकत नाही फ्लाय एस ब्रिक्स आपल्याकडे होऊ शकतं का होऊ शकतं कारण आपल्याकडे शहरांमधून डेफिनेटली पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल औरंगाबाद असेल, असेल आय थिंक आता तुमच्याकडे नागपूर असेल शहरांमध्ये कन्स्ट्रक्शनची फेज वाढते ग्रामीण भागातही अर्थात वाढते पण शहरांमध्ये मोठमोठ्या टोलिजम बिल्डिंग उभ्या राहतात आणि या टोलिझम बिल्डिंगला आता जसं मी नॉर्थ साईडला बऱ्याच ठिकाणी ऐकलं की यार तिकडे आता आपली रेग्युलर जी लाल वीट आहे तिला आता गव्हर्नमेंट डायरेक्ट बॅन करून टाकलं आपल्याकडे मला वाटतं बॅन नाही झालंय कारण बऱ्याच ठिकाणी अजून वीट भट्ट्या चालू आहेत पण बऱ्यापैकी सिव्हिल लाईनमध्ये मध्ये आता अवेअरनेस वाढतोय की आपण आता हे फ्लॅश ब्रिक्स आपण आपल्याकडे वापरले पाहिजे बरोबर आहे की नाही त्यामुळे सध्या तरी मला असं वाटतं की इथून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा बिझनेस टप्प्याटप्प्यामध्ये चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकतो राईट दुसरं महत्वाचं आहे की यार आता सध्या आपल्याकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अशी काही डायरेक्ट बंदी केलेली नाही त्यामुळे काही लोक रेग्युलरली जसं मी आता ज्या इन्फ्रामध्ये बसलोय ही जुनं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आमचं स्टुडिओचं सो इथे तर यांनी लाल विट्याच वापरल्या आहेत जे पहिले कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी राईट पण आता जर इथून पुढे यांना कन्स्ट्रक्शन करायचं तर मेजरली बरीच लोक प्रयत्न करतात की एएसी ब्लॉक्स किंवा फ्लायर्सवरती वरती काम केलं जावं कम्पॅरेटिव्ह स्टडी मध्ये जर आपण मार्केट डिमांडचा विचार केला तर माझ्या माहितीप्रमाणे जिथपर्यंत मला कळतंय की या विटेची किंमत जी लाल विट आहे हिची किंमत साधारणतः रुपये नऊ रुपयाच्या आसपास पडते आणि फ्लॅश बिक्स त्या तुलनेत सध्या तरी स्वस्त दिसते सध्या तरीही स्वस्त दिसते अंडरलाइन द वट त्यामुळं बाय स्कोप बाय डिमांड बाय फ्युचर कन्स्ट्रक्शन लाईन कधीही मरणार नाही घरं बांधणं कधी लोकांचं थांबणार नाही बी टू बी बिझनेस आहे स्वतःच्या नावाने विटा विकत बसण्याची आवश्यकता नाही स्वतःचा ब्रँड करून विटा विकत बसण्याची आवश्यकता नाही त्यामुळं बी टू बी सेगमेंट बिझनेस टू बिझनेस सप्लायरसारखा आपल्याला हा बिझनेस करता येईल ऑपॉर्च्युनिटी आहे पण एकदम टिपिकल ग्रामीण भागात हा बिझनेस करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे मला असं वाटतं की शहरी भागांच्या कनेक्टेड जे तालुका प्लेस आहेत एक्झाम्पल जर आपण पुणे म्हटलं तर शिरूर सारख्या भागात करता येईल कारण शिरूरला एक कन्स्ट्रक्शन वाढतं आहे तालुका डेव्हलप होतं आणि पुण्यामध्ये पण होऊ शकतं नगरमध्ये पण होऊ शकतं पण मग श्रीगोंद्यासारख्या ठिकाणी थोडंसं मला डाउटफुल वाटतं मी काय सांगतो लक्षात त्याला की समजा औरंगाबादमध्ये चालेल पण अगदी मग इकडं कुठेतरी फुलंबरी तालुक्यात असेल किंवा कुठंतरी आउटसाईडला असेल तर मग थोडंसं तिथं डाऊटफुल आहे सो so, तुमच्या इथे जर कन्स्ट्रक्शनमध्ये ही फेज आली असेल तर डेफिनेटली फ्लाय ॲज ब्रिक्सला आपल्याकडे डिमांड होऊ शकते हा सगळ्यात महत्त्वाचा सीन आता जाऊयात दुसऱ्या महत्त्वाचा सेगमेंटकडं मॅन्युफॅक्चरिंग साईडला हा प्लांट करायला सोपा आहे कारण याचं रॉ मटेरियलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं बाकीचे जे दोन तीन घटक लागतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्लाय ऍट आपल्याला लागते ला ला जी आपल्याला पॉवर स्टेशनपासूनच मिळू शकते त्यामुळे सगळ्यात पहिले तुम्ही जिथे कुठे आता राहताय ज्या भागातून हा व्हिडिओ बघताय म्हणूनच मी तुम्हाला एरिया कमेंट करायला सांगितलं तर मला तरी कळेल की तुम्ही व्हिडिओ कुठून तुम बघताय तेवढं प्लीज कमेंट करून सांगा तो थोडंसं आम्हालाही मार्केट सर्वे करून सोपं जातं तुमच्या भागामध्ये तुमच्या लोकल एरियात लॉजिस्टिकल चार्जेस म्हणजे ट्रान्सपोर्टेशन करून पॉवर स्टेशन किती लांब पडतंय आणि तिथून आपल्याला सातत्याने रॉ मटेरियल मिळू शकतं का याचा पहिले मार्केट सर्वे आपल्याला करावा लागेल क्रमांक दोन बाकीचं रॉ मेटेरियल मला असं वाटतं लोकल भागामध्ये मिळेल त्याच्यामध्ये त्याचं टेन्शन घेऊ नका क्रमांक तीन आपल्याला आपल्या इथलचे बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सिव्हिल कन्स्ट्रक्शनमधली कंच, लोक यांचा सगळ्यांचा फीडबॅक घ्यावा लागेल गवंड्यांचा फीडबॅक घ्यावा लागेल की व्हॉट इज युअर स्टेटस तुम्हाला काय वाटतं फ्लायस बद्दल किंवा त्याच्या वापराबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह आहात का किंवा तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतंय का तुमचं काय कंडिशन आहे कारण अर्थात मार्केट ते येत आपलं बरोबर आहे की नाही त्यामुळे त्यांच्याबरोबर एक सर्व्हे करायला हरकत नाही अर्थात याच्यामध्ये मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे कारण असं मी ऐकलं की गव्हर्नमेंट काय करतंय गव्हर्नमेंट लाल हळूहळू हळूहळू बॅन 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 करत चालत जर गव्हर्नमेंट ते बॅन करेल तुम्ही जर का गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असाल तर गव्हर्मेंटच्या कामांमध्ये गव्हर्नमेंट जी गोष्ट बॅन केली आहे ते प्रोडक्ट डेफिनेटली वापरणार नाही त्यामुळे तुम्हाला इथे फ्लायश ब्रिक्समध्येच तुम्हाला करिअर करायला सोपे की आपण जर सिव्हिल लाईनमध्ये असू आपण जर कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये असो तर फ्लायसचा पुरवठा आपल्याच फॅक्टरीमध्ये तयार होईल आणि मार्केटला विकला जाईल कन्सेप्ट लक्षात है येते का हॅलो सो so, दिस इज व्हेरी निडेड की तुम्ही तसंही सेटअप करू शकता बरे इनफॅक्ट हा बिझनेस सुरू करताना तुम्हाला सेमी ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक असे दोन सेटअप असतात अर्थात हे कॅपॅसिटी वाईज डिपेंड करतं कॅपॅसिटीनं मला असं वाटतं तुम्ही नंतर फायनल केली पाहिजे पहिले हे तर फायनल करायला पाहिजे की आपल्या इथंही व्यवस्थित सुटेबल होऊ शकतं का जर तुम्हाला वाटत असेल तर फ्लॅश मध्ये काम करायला संधी आहे आपण काय केलं यापूर्वी काय होतं की आपण चावडीमध्ये एखादा व्यवसाय कसं सुरू करायचं याचं गायडन्स करायचं पण आता खास एखाद्या बिझनेसला लीड कशा मिळवायच्या किंवा त्याचं मार्केटिंग करण्यासाठी आपण द ट्रेड एक्सपर्ट नावाचा बिझनेस किंवा द ट्रेड एक्सपर्ट नावाचा एक प्लॅटफॉर्म चालू केला चावडीच्याच अंतर्गत केला पण त्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा काय तुमचा बिझनेस कसा वाढवावा जर ऑलरेडी तुम्ही फ्लॅशचा बिझनेस सुरू केला आणि तो आता कसा वाढवला पाहिजे बिझनेसमधल्या अडचणी कशा हँडल केल्या पाहिजेत एम्प्लॉई कसं मॅनेज केले पाहिजे ऑपरेशन्स कसे मॅनेज केले पाहिजेत याचा गायडन्स पण आम्ही करतो प्लस तुम्हाला बी टू बी ली पण आम्ही आणून देण्याचं काम करतो प्लस तुम्हाला भरपूर सारे फीचर्स आहेत सो ट्रेड एक्सपर्ट सुद्धा रेग्युलरली जो कॉल सेंटरचा नंबर दिसतोय त्या तिथे फोन केला व्यवस्थित आय आर ऐकला तर चावडीकडे कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज आहेत तुम्ही बिझनेस करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या सपोर्ट तुम्हाला चावडीकडून मिळू शकतो याची सविस्तर माहिती मिळेल आम्ही तुम्हाला आम्ही जेव्हा आम्ही सांगतो ना की नुसतं ट्रेनिंग प्रोग्रामला या तेव्हा तुम्हाला ट्रेनिंग काय करायचं आहे मशीन घेतलं की बिझनेस सुरू होतो नाही मशीन घेतल्यावर बिझनेस नाही सुरू होत मशीन घेतल्याने फक्त वरतून रॉ मटेरियल टाकलं की प्रोडक्ट निघतं बिझनेस तुम्हाला शिकावं लागतो लक्षात घ्या सो हा फ्लायर्सचा बिझनेस खूप चांगला आहे तिसरं याच्यातलं एक महत्त्वाचं सेगमेंट आहे की मार्केटिंग साईडला आपल्याला थोडंसं सा काम करावं लागेल मार्केट सर्वे यासाठी करावं लागेल कारण आपल्याकडे थोडीशी कॉन्ट्रॅक्टर लॉबींचे मित्र सगळेच नाही आहेत पण काही काही मित्र आपले थोडेसे डांबरेट आहेत पेमेंटला त्रास देऊ शकतात त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल आपलं कॅश क्रेडिट वाढणार आहे सी सी वाढणार आहे सो फायनान्शियली मॅनेजमेंट पण खूप मॅटर करतं की कशा प्रकारे आपल्याला फंड्स उभे करायचे आणि महत्वाचं हा बिझनेस करत असताना मार्केट डिमांड आयडेंटिफाय करून आपल्याला पुढे 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 पावलं टाकावं लागतील जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जर सिव्हिल कन्स्ट्रक्शन लाईनच्या कनेक्टेड असाल आणि आता इथून पुढच्या दोन तीन वर्ष कन्स्ट्रक्शन लाईन ते बऱ्यापैकी बुम करते मार्केट पण चांगलं आहे तर अशा वेळेस जर या बिझनेसमध्ये एंटर केलं स्टेबल व्हायला सुरुवात केली तर पुढच्या दोन तीन वर्षामध्ये तुमचा खूप चांगला सेटअप होऊ शकतो अर्थात या सगळ्या प्रवासात तुम्हाला चावडी तर डेफिनेटली मदत करेल जर तुम्हाला वाटत असेल तर पण या बिझनेसला प्रॉपरली एकदा मार्केट सर्वे करा कंडिशन चेक करा लोकल भागातला एकदा ॲनालिसिस एक करा वेगवेगळ्या लोकांच्या भेटी घ्या आणि मग आणि मगच मशनरीच्या साईडला वळा मशिनरी घेण्याची घाई करू नका जर तुम्हाला वाटलं ट्रेड एक्सपर्ट टीमची तुम्हाला मदत होऊ शकते तर डेफिनेटली ट्रेड एक्सपर्ट टीमला सुद्धा कॉन्टॅक्ट करा चावडीसाठी ट्रेड एक्सपर्ट साठी नंबर आमचा जो स्क्रीनवरती दिसतोय सेव्हन टू टू 97, नाईन नाईन वन तोच नंबर आहे त्याच नंबरला फोन करा आणि तुमचा बिझनेस लवकरात लवकर सुरू करा धन्यवाद